मध्ये आपण सर्वांचं स्वागत. श्रीगोंदा तालुक्यातील एक विशेष मोहरा काळाच्या पडद्याआड भीमकवी श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जालिंदर तात्या घोडके यांच्या दुःखात निदान. श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष श्री जालिंदर तात्या घोडके वय 65 यांचे आज अल्पशा आजाराने दुःखात निधन झाले. श्रीगोंदा नगरपालिकेच्या दिनांक 9 जानेवारी 1994 रोजी झालेल्या पहिल्याच निवडणुकीत जालिंदर तुकाराम घोडके नगरसेवक झाले होते. ते श्रीगोंदा नगरपालिकेत सलग 2 पंचवार्षिक योजनेत नगरसेवक होते. त्यांनी श्रीगोंदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. ऑक्टोबर 2019 मध्ये 9 महिन्यापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आणि आज अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. ते शीघ्र कवी होते, त्याचप्रमाणे चांगले कलाकार होते. आंबेडकरवादी चळवळीचे ते खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या जीवनात नेहमी जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. उपनगराध्यक्षासारख्या पदावर राहून नेहमीच ते जनसामान्यांना आपलेसे वाटत राहिले. कवितेच्या माध्यमातून त्यांचे साहित्यातील योगदान हे वाखाणण्याजोगते होते. त्यांच्या निधनानं श्रीगोंदा तालुक्यातील बहुजन समाज पोरका झाला. बुद्धवासी जालिंदर तुकाराम घोडके तथा तात्या यांना आज दुपारी देवाज्ञा झाली. खरं तर दलित चळवळीमध्ये अत्यंत धडाडीने काम करणारे कार्यकर्ता, नगरसेवक म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगल्या प्रकारचं काम आणि या शहराच्या विकासामध्ये मोलाचं योगदान देण्याचा प्रयत्न तात्याने तात्याच्या जीवनामध्ये निश्चितपणानं केला. अंधश्रद्धेवरती नेहमी हल्ला करणारा हा कार्यकर्ता, अंधश्रद्धा बाळगू नका अशा प्रकारचं जनजागृतीसाठी कायम काम करणारा कार्यकर्ता. प्रसंग कुठलाही असो पण तिथे अंधश्रद्धेमुळं समाजाचं किती नुकसान होतं हे मांडण्याचा प्रयत्न तात्याने तात्याच्या जीवनामध्ये कायम केला. तात्या एक अत्यंत हरहुन्नरी असा कलाकार होता. तात्यानं त्या ठिकाणी खडूवरती मूर्ती कोरणं असेल, दगडावरती मूर्ती तयार करणं असेल हे तर काम केलंच, परंतु त्याच्याबरोबर तात्याची शाहिरी देखील खूप चांगल्या प्रकारची होती. सहज बोलता बोलता एखादं काव्य तयार करणं आणि ते समाजासमोर सादर करणं हे काम तात्यांनी केलं. फुले शाहू आंबेडकर चळवळीचा विचार त्यांनी अंगीकारलेला होता आणि तो विचारच जीवनभर त्यांनी जपण्याचं काम केलं, जोपासण्याचं काम केलं आणि त्या विचारावरती स्वतःचं जीवन आधारित ठेवत असताना समाजानं देखील त्या विचारावरती चालावं अशा प्रकारचा आग्रह त्यांनी सातत्यानं धरण्याचा प्रयत्न केला. अशा तात्याच्या जाण्यामुळं घोडके परिवार असेल, श्रीगोंदा नगरीतला त्यांचा सर्व मित्रपरिवार असेल, त्यांचं सर्व नातेवाईक असतील, सर्वांना तीव्र असं दुःख झालेलं आहे. त्या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य त्या ठिकाणी ईश्वरानं तथागत भगवान गौतम बुद्धानं सर्वांना द्यावं अशा प्रकारची भगवान गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो आणि तात्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो. धन्यवाद. आज आमच्या तालुक्यातील जालिंदर घोडके यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. ते 1994 पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि 2 वेळा सलग ते नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर एक वेळेस त्यांनी उपनगराध्यक्ष सुद्धा पद भूषवलं. त्यांच्या काळामध्ये श्रीगोंद्यातून बरीच अशी कामं झाली, दलित वस्ती सुधारणा असेल, बाकीच्या सगळ्या कामांमध्ये त्यांचा खूप अग्रभाग असेल. सर्वसामान्यांसाठी झटणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं आहे. ते एक शीघ्र कवी होते, एक उत्तम कलाकार होते, साहित्यकार होते, मूर्तिकार होते. त्यांच्याकडे ते बहुयामी एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. असे जालिंदर घोडके यांच्या निधनामुळे आमच्या श्रीगोंदा तालुक्यातील एक बहुजनांचा नेता आज हरवला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना, आम्हाला सर्वांना आणि श्रीगोंदा सर्व रहिवाशांना जे दुःख झालं, परमेश्वराने त्यातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य त्यांना द्यावं आणि आमच्या नागोडे परिवारातर्फे आदरणीय शिवाजीराव नागोडे बापू यांचे ते खूप कट्टर समर्थक असल्यामुळे आदरणीय बापूंच्या कुटुंबियांकडून त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहते. थांबते. रामकृष्ण. श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष जालिंदर तुकाराम घोडके यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांनी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले. ते आंबेडकर चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. ते एक चांगले कलाकार होते, शीघ्र कवी होते. त्यांना मी आमच्या दरेकर परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.